नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी 13 दिवसापासून पुकारलेला संप जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीअंती मागे घेण्यात आलाय. पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अखेर तोडगा काढल्याने तब्बल 13 दिवसानंतर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी व्यापाऱ्यांची बैठक होऊन दुपारी 2 वाजेच्या सुमारास कांदा लिलाव बाजार समितीत सुरू करण्यात आले. यावेळी 2000 ते 2400 पर्यंत सरासरी कांद्याला भाव देण्यात आला. यावेळी शेतकरी बापू पाचाव यांनी बाजार समित्या जरी सुरू झाल्या तरी शेतकऱ्यांना पाहिजे तसा भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना भावाविषयी नाराज करू नका असे मत व्यक्त केले. ज्या ठिकाणी संपूर्ण व्यापारी हमाल मापारी यांना या ठिकाणी मिटिंग घेऊन संपूर्ण जो शेतकरी बांधव अडचणीत आलेला आहे, गेल्या 13-14 दिवसापासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद असल्यामुळे या ठिकाणी आम्ही व्यापारी बांधवांना विनंती केली की आपण या बाजार समितीमध्ये आपला व्यवहार सुरू करावा. त्या विनंतीला आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन या ठिकाणी आजपासून बाजार समिती या ठिकाणी चालू केली. संचालक मंडळासमवेत संपूर्ण चांदवड बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांची पण या ठिकाणी भेट घेतली. त्यामधील काही व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला कबूल केलं होतं की उद्यापासून आपण जरी बाजार समित्या बाकीचे बंद असतील तरी आपण या ठिकाणी बाजार समिती चालू करू असं या ठिकाणी सांगितलं गेलं होतं. आज आपण या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांच्या संमतीनं बाजार समिती चालू केली. आमच्या मार्केट कमिटीचे ज्येष्ठ संचालक शिरीष भाऊ कोतवाल तसंच मार्केट कमिटीचे चेअरमन संजय जाधवजी आणि व्हाईस चेअरमन खळभर नाणे यांनी सगळ्यांनी कालच आमची एक मीटिंग घेतली होती आणि त्यांनी सगळ्यांनी आम्हाला विनंती केली व्यापारी बांधवांना की जो काही सरकारबरोबर लढा आहे तो आहे, परंतु तुमच्या आणि आमचे सगळ्यांचे अन्नदात्याचे शेतकरी बांधव आहेत या हे या सगळ्या प्रक्रियेमध्ये भरडले जात आहे. तर तुम्ही कृपा करून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा तिढा मोकळा करावा आणि त्या पद्धतीने तुम्ही मार्केट चालू करावं. परंतु आम्हालाही काही अडचणी होत्या मार्केट कमिटीच्या संदर्भात होत्या, काही राज्य शासकीय स्तरावर होत्या. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे, त्यामुळे मी शेतकऱ्यांना चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांचं अभिनंदन करतो. यापुढेही या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त चांगला माल चांगल्या प्रतीचा माल आणावा आणि त्यांना चांगला भाव मिळेल असं आव्हान करतो आणि थांबतो. गेल्या 13 दिवसापासून जो कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व व्यापारी ठप्प झाले होते त्याच्यामध्ये व्यापारी वर्गांच्या मागण्या होत्या. या मागण्या संदर्भामध्ये काल आमची जिल्हा असोसिएशनची मीटिंग झाली आणि जिल्हा असोसिएशनच्या मीटिंगमध्ये आमच्या ज्या मागण्या आहे या आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि आपल्या केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्याकडे आम्ही आमच्या मागण्या मांडल्या. त्यांनी एका महिन्यामध्ये त्या मागण्याचा पाठपुरावा करून त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न निकाली काढला जाईल असं त्यांनी आम्हाला दर्शवल्यानंतर आणि या बंदमुळे शेतकऱ्यांचे मालही खराब होत होते हे सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता सकारात्मक अशी भूमिका घेऊन व्यापाऱ्यांनी हा बंद मागे घेतला आहे. खरेदी ही ओपन ऍक्शन मध्ये झाली पाहिजे, कारण ज्या शेतकऱ्यांचे कांदे विकले नाही त्यांना अनुदानाचे पैसे येतात आणि ज्यांना ज्या शेतकऱ्यांनी कांदे लावले नाही त्यांना पण पैसे येतात असे शेतकऱ्यांच्या लक्षात येते. त्यामुळे 2014 पूर्वी भारताला कृषीप्रधान देश म्हटले जात होते, मात्र या सरकारने आता शेतकऱ्यांना रडवले तर शेतकऱ्यांना देखील कर्ज फिरवता आलं नाही असे प्रतिपादन चांदवड देवडा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केले. यावेळी सभापती उपसभापती संपूर्ण व्यापारी हमाली मापारी यांची बैठक होऊन कांदा बाजार समिती चालू केली, मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय व्यापारी यांनी घेतलाय आणि शेतकऱ्यांनी चांगला माल विकण्यास आणावा असे सभापती उपसभापती संजय जाधव आणि कारभार यांनी सांगितले. तुमचा आणि आमचा जो लढा आहे तो फक्त सरकारबरोबर आहे, यामध्ये शेतकरी वर्ग बरडतो, याकरता आम्ही बाजार समितीचे संचालक आणि सभापती यांच्या मागणीवरून बाजार समितीत लिलाव सुरू करत आहोत, आमच्या मागण्या 1 महिन्यात पूर्ण करू असे निवेदन पालकमंत्री दादा भुसे आणि केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिले. या अनुषंगाने बाजार समिती लिलावात सामील झालोय असे मत कांदा व्यापारी पलोड यांनी व्यक्त केलंय. जागर जनसंघसाठी देविदास जाधव चांदवड.